विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये नेहमी जो निर्णयासंबंधातला जो गोंधळ असतो की आपण कुठच्या विषयाचं किंवा कुठच्या क्षेत्राची निवड करावी, ती कशी करावी, किंवा ते करण्यामागचा दृष्टिकोन आपला कसा तयार करावा, कारण आपल्या समाजामध्ये नकळतपणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून काही सामूहिक मतं किंवा भीती तयार झाली आहे, आणि ज्याच्यामुळे अमुक क्षेत्रामध्ये तुला स्कोप आहे, अमुक क्षेत्रामध्ये तुला स्कोप नाही, किंवा तू बाबा तुला चित्रकला चित्र काढता येते मग तू चित्रकला कर किंवा चित्रकलेचं शिक्षण घे. परंतु गेल्या 20 वर्षात साधारणपणे आपली आर्थिक अर्थव्यवस्था जशी ओपन झाली 1990 नंतर आणि आपल्याकडे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजामध्ये त्याचा शिरकाव झाला, त्याचा शिक्षणावरती पण परिणाम झाला, आणि यामुळे विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे चौरस भान ठेवायला पाहिजे, कसं शिकायला पाहिजे, आपली स्वतःची ओळख कशी त्यांनी आपले कशाला ओळखायला पाहिजे स्वतःला. आणि आज आपण शिक्षण तज्ज्ञांची मतं या संबंधात समजून घेणार आहोत. आपल्याला कलेच्या संबंधित काहीतरी आवडतंय म्हणूनच तुम्ही हा विचार करताय, विसरू नका. फाईन आर्टला जायचं की नाही, अप्लाइड आर्टला जायचं की नाही, डिझाईनला जायचं की नाही, विशेष करून पालकांच्या मनात ते प्रश्न असतात. मुळातच तुमच्या मुलाला चित्र काढायला आवडतंय हा एक खूप महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं, आणि तो आपण विसरू शकत नाही. कारण की त्याला चित्र काढायला आवडतंय म्हणजे काय, तर त्याला केवळ एक तंत्र येत आहे चित्र काढायचं असं नव्हे, तर त्याला एकंदरीतच दृश्याविषयी काहीतरी वाटतंय. त्याला बघायला कदाचित आवडतंय, त्याला जे तो बघतोय ते काहीतरी कागदावरती उतरवायला आवडतंय, आणि ह्याचा संबंध जो आहे तो एका वेगळ्या ॲबिलिटीशी आहे, वेगळ्या योग्यतेशी याचा संबंध आहे. आणि ही जी योग्यता आहे ही एकंदरीत आपल्या समाजामध्ये खूप गरजेची ठरणार आहे. म्हणजे आपण जर असं म्हणत असाल नाही त्यांनी इंजिनिअरिंग करावं कारण की इंजिनिअरिंगमध्ये लगेचच नोकरी मिळते, किंवा त्यांनी डॉक्टर व्हावं कारण की हमखास त्याला काही ना काहीतरी काम मिळणार आणि त्याला पैसे मिळतील, असा जर काही विचार तुम्ही करत असाल तर मुळातच इतरही क्षेत्रांमध्ये काही आता पूर्वीसारख्या संधी उपलब्ध आहेत असं अजिबात नाही. तिथेही बऱ्याच प्रकारचा स्ट्रगल तुम्हाला करावा लागतो, आणि आजकाल असं दिसतं की आपल्याला इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन हे घेऊन मगच तुम्हाला काहीतरी काम मिळू शकतं. आणि ॲबिलिटी नसताना तुम्ही कसे काय त्या गोष्टी करू शकता, म्हणजे जर मुळातच दृश्य कलेची जर योग्यता आहे तुमच्यामध्ये तुमच्या मुलामध्ये, तर हा एक फार मोठा म्हणजे ही एक उपलब्धी आहे तुमच्या तुमच्याकडे, आणि त्याचा तुम्ही वापर करून घेतला पाहिजे. कुठल्याही शाखेच्या उच्च शिक्षणात आपला कल व योग्यता हे महत्वाचे असते. म्हणजे जर आपला कल नसेल त्या पर्टिक्युलर शिक्षणासाठी तर ते शिक्षण घेऊन काही उपयोग नसतो. त्याच्यामुळे मुळातच जर कला असा काही तुम्ही विचार करत असाल तर त्या कलेच्या संदर्भात देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आज करिअर्स उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट्स आज आहेत आपल्या देशामध्ये की जी दृश्य कलेच्या संबंधित शिक्षण आपल्याला देतात. त्याच्यामुळे 20 वर्षापूर्वीची परिस्थिती आज नाही की हाताच्या बोटावरती मोजण्या एवढ्याच इन्स्टिट्यूट्स आपल्या देशात तेव्हा होत्या. आज अनेक संस्था कल्पकतेच्या संदर्भात काहीतरी काम करत आहेत आणि एज्युकेशनमध्ये करत आहेत. त्याच्यामुळे आपण निश्चितच हा विचार करण्याची गरज आहे जर आपला कल असेल तर. आता इथे मला अजून एक मुद्दा मांडावा असं वाटतो की कल्पक उद्योगधंदे म्हणजे क्रिएटिव्ह इकॉनॉमी हा एक फार मोठा इकॉनॉमीचा भाग म्हणजे युनायटेड किंगडमनी UK मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा फार मोठा एक संस्था आहे आणि ते काम करतात त्याच्यावरती की क्रिएटिव्ह इकॉनॉमीला आपण कसा बढावा देऊ शकतो. कारण की हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा हिस्सा असतो, एक मोठा भाग असतो.
आणि त्याच्यातून देशाला पण फायदा होत असतो, देशाचा पूर्ण फायदा होत असतो आणि कल्चरचा फायदा होत असतो. कारण की एक महत्त्वाचा भाग आपण इथे लक्षात घेतला पाहिजे की आपलं कॉन्ट्रीब्युशन हे आपल्या संस्कृतीसाठी पण असलं पाहिजे. केवळ केवळ आपल्या प्रगतीसाठी आणि ऐहिक प्रगतीसाठीच सगळ्यांनी काम करावं असं काही गरजेचं नाही आहे. बरेचसे लोक हे आपल्या संस्कृतीसाठी काम करत असतात आणि कलाकार मंडळी ही या संस्कृतीचं संवर्धन करत असतात आणि एकंदरीत संस्कृती ही आपल्या एकंदरीत जे जी आपली वाढ होणार आहे, जी काही आपली मानसिक वाढ होणार आहे, त्या मानसिक वाढ होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यामुळे क्रिएटिव्ह इकॉनॉमीच्या अनुषंगाने आपल्याला बघायला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आज आपल्याकडे आहेत. म्हणजे केवळ कलाकारच व्हायचं आहे आपल्याला हे शिक्षण घेऊन असं नाही, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे जी ॲबिलिटी आहे, ज्या प्रकारची ॲबिलिटी आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला करिअर्स ह्या उपलब्ध होऊ शकतात. आणि हे करण्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन थोडासा व्यापक बनवावा लागेल. म्हणजे कुठलंही एज्युकेशन हे केवळ प्रोफेशनल एज्युकेशन असतं असं नव्हे. म्हणजे आपल्याला जे काही आपण कला शिक्षणामध्ये शिकणार आहोत त्या सगळ्याचाच वापर आपल्याला आपण जो काही उद्योग करणार त्याच्यासाठी होईल असं नाही. तर आपल्याला जे काही आपण शिकू त्याच्यामधून एक भाग निवडावा लागेल आणि तो निवडण्यासाठी शिक्षकांपेक्षा किंवा त्या संस्थेपेक्षा आपण स्वतः तो निर्णय घेणं फार गरजेचं आहे. आणि आज कुठल्याही शिक्षण संस्थामध्ये तुम्ही गेला, जर मी मॅनेजमेंटचा जरी विचार केला तरी मॅनेजमेंटच्या कुठल्या शाखेमध्ये मला जायचं आहे पुढे आणि माझी ॲबिलिटी काय आहे हा विचार मलाच करावा लागतो. त्याच अनुषंगाने आपल्याला कलेच्या संदर्भात पण असा विचार करण्याची गरज आहे आणि मग आपण आपला जो काही करिअरचा भाग आहे तो नंतर निवडू शकतो. आणि आज कुठेही आपल्याला असं दिसत नाही की अर्थार्जनाचे सरधोबट मार्ग आपल्याला कुठल्याही क्षेत्रात दिसत नाही. म्हणजे इतकं सॅच्युरेशन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेलं आहे की आपल्याला कुठल्या प्रकारची कुठल्या तरी प्रकारची इंटरडिसिप्लिनॅरिटी ही आपल्याकडे असावी लागते. म्हणजे वेगवेगळ्या रिलेटेड फील्डची आपल्याला माहिती असावी लागते आणि त्याच्यातूनच आपल्याला नोकरीच्या संधी किंवा स्वतःचा उद्योग करण्याच्या संधी या निर्माण होऊ शकतात. आणि मुळातच कल्पकता ही काही केवळ चित्र काढण्यामध्येच आपल्याला वापरायची नाही आहे, तर कल्पकता ही आपल्याला आपला आपली योग्यता ओळखून त्या योग्यतेप्रमाणे आपण आपला व्यवसायाचा मार्ग निवडणं यासाठी पण ही कल्पकता आपल्याला वापरायची आहे. ही एक मला असं वाटतं की हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. जे कोणी कला शिक्षण घेऊ इच्छितात ते विद्यार्थी आणि पालक हे यांनी ह्या गोष्टीचा विचार करण्याची फार गरज आहे. आता ह्या अनुषंगाने जर आपण विचार केला कला शिक्षण संस्था आणि शिक्षक शिक्षकांचा, तर असा जो दृष्टिकोन आहे असा दृष्टिकोन कला शिक्षण संस्थांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये आहे का, तर आपल्याला असं म्हणावं लागेल की हा खूप कमी प्रमाणात अशा पद्धतीचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. एकंदरीत संस्थांच्याकडे पण किंवा शिक्षकांच्याकडे पण, म्हणजे आपला दृष्टिकोन हा क्रिएटिव्ह इकॉनॉमीचं संवर्धन करण्यासाठी आपण वापरला पाहिजे. असं नाही आहे की बाबा हा कोर्स आपला जर अमुक अमुक एक विशिष्ट विषयाचा असेल तर त्या विषयातच सगळ्या स्टुडंट्सनी काम करावं असा जर आपला दृष्टिकोन असेल तर ते अतिशय अयोग्य ठरेल. म्हणजे आम्ही आता मी फाईन आर्टचा विद्यार्थी आहे, आम्हा सगळ्यांनाच असं वाटायचं तेव्हा की आम्ही सर्वच जण जणू काही गॅलरीमध्ये जाऊन आम्ही आर्टिस्ट बनणार आहोत आणि सगळेजण आम्ही सक्सेसफुल होणार आहोत असं काही गरजेचं नसतं. म्हणजे समजा जर 30 विद्यार्थी असतील जे पासआउट होत असतील फाईन आर्टच्या एज्युकेशनमधून, तर सगळे 30 च्या 30 काही फाईन आर्टिस्ट कधीच बनत नसतात. म्हणजे केवळ त्यांना बनण्याची संधी नसते म्हणून ते बनू शकत नसतात असं नाही, तर प्रत्येकाची एक काहीतरी योग्यता वेगळी असते आणि त्या योग्यतेप्रमाणे आपण आपलं करिअर चॉईस हा नंतर निवडत असतो. त्यामुळे आणि दुसरा भाग महत्त्वाचा की भूमिका घेऊन शिक्षण देण्याची गरज आहे. आज आपल्याला कला शिक्षण संस्थांना आणि शिक्षकांना काहीतरी एक भूमिका तयार करा की तुमची काय भूमिका आहे कला शिक्षण देण्याच्या मागची. म्हणजे ती चुकीची भूमिका घ्या ऐकूया चालेल मला, परंतु तुम्ही एक काहीतरी भूमिका घेऊन ते शिक्षण देताय, देण्याचं काम करताय आणि मग त्या भूमिकेच्या अनुषंगाने हा जो विद्यार्थी तयार झालेला आहे आणि नंतर तो बाहेर गेलेला आहे त्याचं अवलोकन करा आणि त्या दृष्टिकोनातून काही सतत आपल्या
शिक्षण पद्धती मध्ये बदल करा, कारण की अशा पद्धतीचं बघणं खूप गरजेचं आहे आज आपल्या आपल्याला ॲज अ रिस्पॉन्सिबल एज्युकेटर म्हणून आपल्याला हे करण्याची फार गरज आहे. आता एक महत्वाचा मुद्दा मला इथे मांडायचा आहे, तो शेवटचा मुद्दा आहे की आपल्या सगळ्यांचं काम काय इथे, आपण फाईन आर्ट, अप्लाइड आर्ट, डिझाईनच्या वेगवेगळ्या शाखा असा विचार करण्याच्या ऐवजी आपण असा विचार करूयात की आपण कल्पक एक इंडिव्हिज्युअल बनवतोय, एक प्रभावी दृश्य रचना तयार करणं हे जर आपलं काम असेल आणि हे काम योग्यतेने करणारा एक एक व्यक्ती आपण जर घडवणार असू की ज्या ज्या योगे दर्शकाचे किंवा त्या ग्राहकाचे मन मोहित व्हावे, आपलं काम जर अशा पद्धतीची दृश्यरचना तयार करणं असेल की ज्या दृश्यरचनेतून त्या दर्शकाचं किंवा त्या ग्राहकाचं मन मोहित व्हावं, कुठल्याही त्याच्या मोहित होण्याच्या पातळ्या वेगवेगळ्या असू शकतात, हे आपल्याला जर मान्य असेल तर जिथे जिथे मोह आला तिथे तिथे ऐहिकता आली आणि जिथे जिथे ऐहिकता आली तिथे तिथे मूल्यव्यवस्था आली, हे आपल्याला मान्य आहे की नाही? म्हणजे हे कदाचित जास्त करून मला फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्टच्या शिक्षकांना सांगावंसं वाटतं की एक मूल्यव्यवस्था ही सगळीकडे असते, की ज्या क्षणी मी असं काहीतरी चित्र बनवतो जे बघण्यासाठी चार लोक आपोआप माझ्याजवळ येतात, त्या चित्राजवळ येतात आणि त्यातून ती सगळी मूल्यव्यवस्था तयार होत असते, तर मुळात असं जर असेल तर आपल्याला अशा पद्धतीची मूल्यव्यवस्था काही तयार करायची आहे याचा आपल्याला निश्चितपणे विचार करावा लागेल. आणि असं म्हणण्याची गरज नाही की कला शिक्षण संस्थेमध्ये आम्ही काही कलेचं शिक्षण देऊ शकत नाही, आम्ही केवळ तंत्राचं शिक्षण देतो, असं म्हणण्याची अजिबात गरज नाही, कारण की ही एक पळवाट झाली असं मला वाटतं. कारण की केवळ कलेचं तंत्र म्हणजे कला नव्हे, किंवा कला वस्तू बनवणं म्हणजे कला नव्हे, कला म्हणजे पूर्ण सामाजिकतेच्या अनुषंगाने कला ही कला ठरते, समाजाने त्याला कला म्हणावं लागतं तेव्हा ती कला ठरते, त्याआधी ती एक केवळ सेन्सिबिलिटी असते, केवळ एक ती आपली विचार करण्याची ॲबिलिटी असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर विचार करता आला आपल्याला तर सगळ्यांचाच आपला फायदा होणार आहे. आणि या जसं मी म्हटलं आधी म्हटल्याप्रमाणे प्रभाव तयार करण्याच्या पातळ्या ह्या वेगवेगळ्या असतात. ललित कलेमध्ये वेगळ्या प्रकारचा प्रभाव क्रिएट केला जातो, उपयोजित कलेमध्ये वेगळ्या प्रकारचा असतो, डिझाईनमध्ये प्रभाव आणि वापर या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे अशा पद्धतीने जर सर्वसमावेशक आपण विचार करू शकलो कला शिक्षण संस्थांसाठी, मग भले आपले प्रॉब्लेम्स काही असू देत, आपण कुठल्याही एका विशिष्ट रूल्स रेग्युलेशन्सनी बांधलेले असू किंवा आपले काही विषय आपल्याला ते शिकवावे लागणार असतील, परंतु जर थोडासा त्याच्यामध्ये ओपननेस आला तर मला असं वाटतं सगळे प्रॉब्लेम्स आपले सुटू शकतात आणि इंडिव्हिज्युअल लेवलवरती बरंचसं काम करण्याची गरज आहे. आणि मग कलेक्टिव्ह लेवलवरती, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवरती काम करून मग तुम्ही इतरांशी संवाद साधणं, आणि आता तो आपला हा जो उपक्रम आहे अशा उपक्रमांद्वारे अशा पद्धतीचे संवाद होणं आणि त्याच्यातून काहीतरी कला शिक्षणाची एक दिशा मिळणं हे फार गरजेचं आहे. उपयोजित कला आज खरोखरच जगामध्ये हा शब्द जास्त कुठे वापरला जात नाही, कारण उपयोजित कला या अर्थे तशी शिकवली गेली नाही, आपल्याकडे सुद्धा नाही गेली, कारण त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग आणि त्याच्यानंतर येणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळवून देणं, त्यांच्या आयुष्याला एक आर्थिक सबळीकरण करणं असा त्यावेळेचा एक उद्देश होता. आणि त्यात काही चुकीचा नाही, शिक्षणाचा एक उद्देश हा आहे की प्रत्येकाला स्वावलंबी बनवणं, आणि स्वावलंबी बनवणं म्हणजे त्याला नोकरी मिळवून देणं किंवा त्याला नोकरी मिळवण्याची योग्यता तयार करणं, त्याला त्याच्यामधून अर्थार्जन होऊन त्याचं आयुष्य त्याला एक सम्यकरीतीने जगता यावं, असा त्याच्या मागची साधारण एकंदरीतच कुठल्याही शिक्षणाच्या मागची एक भूमिका आहे. त्याच्यामुळे त्यात काही चुकीचं नाही, पण जेव्हा आपण शिक्षण म्हणून म्हणतो तेव्हा त्याची व्याप्ती त्याच्यापेक्षा मला वाटतं जास्त मोठी आहे. शिक्षण आपल्याला एक समृद्ध असा माणूस बनवतो किंवा बनवणं अशी अपेक्षा आहे.
आता चित्रकला आणि त्याच्यानंतर उपयोजित कला आणि त्याच्यानंतर हा डिझाईन नावाचा एक शब्द आला. आता डिझाईन नावाचा वेगळा शब्द आला ते ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे काही गैरसमज काही जणांमध्ये असे निर्माण झाले की डिझाईन आहे म्हणजे त्याच्यामध्ये कला नाही किंवा अप्लाइड आर्टमध्ये आर्ट आहे आणि डिझाईनमध्ये आर्ट नाही. तर आर्ट हा खूप खूप भव्य भव्य असा शब्द आहे. त्याच्यामधून आपण नॅरो डाऊन करून दृश्यकलेकडे येतो आणि दृश्यकलेमध्ये सुद्धा मग आपण म्हणतो की दृककला, की मी जे चित्र काढायची तर चित्र काढायची. आता कुलकर्णींचं मी ऐकत होतो आणि ते मला योग्य वाटत होतं, पण त्यांनी जे आत्ता म्हटलं की आपण आपली योग्यता ओळखायला हवी किंवा पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांची योग्यता ओळखायला हवी, विद्यार्थ्यांनी स्वतःची योग्यता ओळखायला हवी. तर आज जगासमोर जे काय मी इतर देशांमध्ये पाहिलं, आपल्या देशात पाहिलं, तर ही योग्यता ओळखायची कशी, नक्की याचे निकष काय आहे, मला काय आवडतं, मी काय करू शकतो. आधीच असे दोन भाग आहे. मानव ही काही छोटी गोष्ट नाही. माणूस हा एक काही एक यंत्र नाही आहे. जे पूर्वीपासून हे शिक्षणाबद्दल बोलत जातं की एका विशिष्ट कोर्सला त्याला टाकलं की तो तिकडनं चरकातून बाहेर पडल्यासारखा असाच बाहेर पडेल आणि त्याचं असंच सारं काही होईल किंवा यशस्वी होईल, हे नाही. कुलाफाटमधून मी पेंटिंगची पदवी घेऊन बाहेर पडतो की याचा अर्थ जरुरी नाही की मी प्रदर्शनच भरवावी किंवा काही. आपण एक सर्वकश कल्पक असे एक मानव बनवण्याच्या, किंवा तो कसा बनतो जास्त करून, किंवा तो कसा तयार होतो, त्याच्यासाठी वातावरण कसं काय असेल, याचा आपण शिक्षकांनी विचार करावा. आणि त्यांनी सुद्धा आपल्याला या सगळ्या मुळात गोष्टी करायला आवडतात का. दोन गोष्टी आहेत. आपल्याला आवडतं काय पुन्हा मी सांगेन, आपल्याला आनंद कशात मिळतो आणि आपण काय करू शकतो, समथिंग कॉल्ड ॲबिलिटी अँड व्हॉट गिव्ज मी जॉय अँड हॅपीनेस. जरुरी नाही आहे की आपण जे काय करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतोच. आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो ते अर्थातच आपण करू पण शकत असतो. त्याच्यामुळे ही गल्लत तिकडे होत नाही. जेव्हा आनंदाची स्थळं आहेत तेव्हा त्याच्याबरोबर ॲबिलिटी हा भाग येतच असतो, तो अनिश्चितच आहे. पुन्हा पुन्हा इकडे आपण येऊया आणि थोड्या काही व्याख्या असं नाही, पण जसं दामले आता म्हणाले की हे निश्चितीकरण करणं गरजेचं की आम्ही नक्की आहे आहोत कोण समाजामध्ये. जसे काही लोक इंजिनियर म्हणवतात, काही लोक लॉयर म्हणवतात स्वतःला, काही लोक डॉक्टर झाल्यानंतर त्यांना रुग्णांना तपासायच्या परवानग्या मिळतात, लायसन्स मिळतात, वकील झाल्यानंतर त्यांना लायसन्स मिळतात कोर्टात केसेस लढायच्या, आणि त्यांच्यात अर्थार्जनाचा त्यांचा मार्ग सुकर होतो. आता डिझाईन म्हटलं काय किंवा अप्लाइड आर्ट म्हटलं काय, तरी सुद्धा तिथे ती कल्पकता ही कल्पकताच आहे. त्याला कुठलं असं विशिष्ट लेबल आपल्याला लावता येत नाही. ती त्या माणसाची कल्पकता कुठल्या ठिकाणी जास्त वापरातील. तर दृश्यकलेचे जे काय आता मग म्हणून आपल्याला बाजारामध्ये काय आहे, एकंदरीत समाजामध्ये काय आहे, तर जे काय दृश्य माध्यम आहेत, जी काय दृश्य विचार प्रसारण माध्यम आहेत, ती सगळी विचार प्रसारण माध्यमं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतली तर तो आपला एक प्रकारे कॅनव्हास आहे किंवा तो आपला एक भाग आहे की जिकडे जाऊन आपण काहीतरी करतो किंवा कुठेतरी तिकडे जाऊन नोकरी करतो. मग ते टीव्ही, मीडिया, मोबाईल पासून ते मी तर त्याला पूर्णपणे गॅलरीमध्ये स्वतःची कला पेश करणं इथपर्यंत घेऊन जातो. असं जेव्हा त्याच्याकडे आपण सर्वसमावेशकतेने पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामुळे त्याचा जेव्हा आपण लसावी काढत काढत जातो तेव्हा नक्की मग आपण कोण आहोत, आपण नक्की कोण आहोत हे जर आपल्याला कळलं आणि ते कळायला थोडंफार काही उपयोगी बोलता आलं तर मी ठरवतोय की बोलायचं. ते म्हणजे असं बघा की आपण दृश्य म्हणजे चित्र काढतो का, आपल्याला चित्र काढायला आवडतं का, आपल्या मुलाला चित्र काढायला आवडतं का, आपण पालक म्हणून त्याचं निरीक्षण केलंय त्याला चित्र काढायला आवडतो तर त्याच्यामध्ये तासनतास रमतो. हळूहळू चित्र ही त्याची भाषा होते का. बघा इंग्रजीमध्ये सुद्धा जेव्हा आपण लिहितो आपण जरा खूप जास्त वापरात असलेल्या भाषांची उदाहरणं घेऊ. इंग्रजी किंवा मराठी किंवा समाजामध्ये अधिक लोक जी भाषा वापरतात त्या भाषेचा विचार करतात, त्यांच्यामध्ये असं सतत बोलणं चालतं की हा माणूस जेव्हा लिहितो तेव्हा तो इंग्रजीत विचार करतो, तो माणूस जेव्हा लिहितो तेव्हा तो मराठीत विचार करतो, हा माणूस लिहितो तेव्हा तो त्याच्या भाषेत, म्हणजे त्याच्या विचारांना त्या भाषेमुळे एक विशिष्ट वळण लागलंय आणि त्याच्या विचारांना सुद्धा त्याच्यामुळे उद्धृत होताना एक वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण तयार झालंय. तसं चित्राची जी भाषा आहे तर आपण सारे चित्राच्या भाषेचे प्रवासी आहोत असं कुठेतरी वाटतं. आणि त्या चित्राची भाषा ही सर्वांना तशी समजणं, माझं असं म्हणणं नाही दुरापास्त आहे किंवा कठीण आहे किंवा सोपं आहे, माझं म्हणणं तेवढी उत्संत त्या समाजामध्ये असणं गरजेचं आहे, मग ती उपयोजित कला असो किंवा ती आपली मूलभूत कला असो.
उपयोजित कलेमध्ये आपण असं म्हणतो का की उपयोजित कला म्हणजे त्याच्यामध्ये एखादं बोधचिन्ह एखाद्याने तयार केलं आणि त्याच्यामुळे त्या एका उद्योजकाचा माल भरपूर खपला गेला आणि तो यशस्वी झाला म्हणून ते बोधचिन्ह चांगलं आहे किंवा वाईट आहे? तर आपल्या समाजामध्ये या चांगल्या वाईटाची किंवा त्याच्याबद्दलची जी चर्चा होणं त्याच्याबद्दलची जी समीक्षा होणं याचं प्रमाण खूप कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला कायम असं वाटत राहतं की याची टोकं काढली गेली नाहीत नीट, याला नीट सुनिश्चितता जसं दामले म्हणाले आपल्याला ते कायम वाटत राहतं की ह्याच्यात आपल्याला अजून सुनिश्चितता आलेली नाही. पण आपण ह्याच्यासाठी आपल्याकडे होऊन गेलेल्या काही विद्वानांना जर वाचलं त्यांचा जर अभ्यास केला आज आपण हे सुद्धा सगळं बोलू शकतो. ह्याला कारण ही आहे की आपण फक्त चित्र काढणं नव्हे त्या चित्र ते जे चित्रकर्मी होते ते जे काही त्यांच्या चित्रांची त्यांची एक स्वतःची भाषा तयार झाली होती त्याच्याबद्दल त्यांनी काही स्वतःची ठाम विधानं केली होती स्वतः काही गोष्टी लिहून काढल्या होत्या. ही सगळी मंडळी आपल्या अभ्यासाला जर आली तर आपल्याला आपल्या आपल्या मार्गाबद्दल एक सुनिश्चितता तयार होते. माझं असं अजिबात म्हणणं नाही की मी कोण आहे वगैरे अशा फार मोठ्या गोष्टींची सुनिश्चितता होते, पण मला काय आवडतं आणि मग त्याच्यामध्ये माझा मार्ग कुठला आहे किंवा कुठला असेल हे आपल्याला निश्चित ठरवत येतं. पण जर वाचायला घेतलं तर आपल्याला निश्चित त्याच्यामधून अनेक गोष्टी समजत जातात कारण ही सर्व कशाची दृश्याची एक भाषा आहे आणि त्या भाषेमध्ये जो विचार केला जातो त्या व्यक्तीकडून तो समजणं त्याच्यासाठी तेवढी उत्संत देणं त्याच्यासाठी तेवढा अभ्यास करणं आणि पण माझं म्हणणं की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चिकाटी आहे जिद्द आहे खूप पोटतिडकीने आपल्याला वाटतं की आपल्याला कळावं त्याच्यामध्ये तुम्ही ते करत जाता. मग त्याच्यामध्ये वाचनही आहे त्याच्यामध्ये नुसतं बघणं नाही आहे त्याच्यामध्ये वाचन आहे त्याच्यामध्ये बघणं आहे हा त्या अनुषंगाने आहे त्या अनुषंगाने आहे. कारण बघा आता पुन्हा पुन्हा आपण त्या वर्गवारीकडे येऊ. कला हा फार मोठा शब्द आहे त्याच्यामध्ये मग पुन्हा नृत्य नाट्य संगीत अशा सगळ्या गोष्टी करत करत दृश्यकला इथपर्यंत येतो आणि मग त्याच्यामधून चित्र आणि मग चित्रातून पुढे चित्रात्मक भाषा आणि त्या भाषेत केलेले विचार आणि त्याच्यामधनं तयार केलेल्या ग्राहकोपयोगी वस्तू किंवा गोष्टी इथपर्यंत तो येऊन थांबतो. तसंच दृश्य संवेदनांचा केलेला वापर एखाद्या खुर्ची बनवण्यामध्ये असेल किंवा एखाद्या गाडी बनवण्यामध्ये असेल एखादं विमान बनवण्यामध्ये असेल यामध्ये जो फॉर्म आणि फंक्शन हा जो प्रकार जर्मनीमध्ये बोलला गेला तर मला असं कायम वाटलं ते फॉर्म आणि फंक्शन मी अनेक वर्ष ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की ब्युटी फॉर्म आणि फंक्शन पण असायला पाहिजे. आता ह्याच्यावरती विचार करावा सर्वांनी की ब्युटी हा प्रकार आपण त्याला चक्क तो स्पर्श नाही करत. फंक्शन इज सब्जेक्टिव्ह व्हेरी ऑब्जेक्टिव्ह आणि फॉर्म इज ऑल्सो व्हेरी ऑब्जेक्टिव्ह पण ब्युटी हे काहीतरी वेगळं आहे आणि हे ब्युटी फाईन आर्ट्स आहे म्हणून मी ऐकायचं नाही असं नाही. ही सौंदर्य दृष्टी आहे आणि ती सौंदर्य दृष्टी या दोन्ही शाखांमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर ही जर दृष्टी आपण तयार करण्यासाठी एक उपयोगी वातावरण तयार करत असू पुन्हा मी आज एक तिसरा मुद्दा बोलून संपवणार आहे की ही सौंदर्य दृष्टी तयार करण्यासाठी म्हणून ही अशी कला महाविद्यालय आहेत की जिकडे एक प्रकारची सौंदर्य दृष्टी तयार व्हावी अशी अपेक्षा आहे येणाऱ्या मुलाकडे आणि त्याला त्याच्या मार्गाने ती तयार व्हावी आणि त्याचं मग त्याने उपयोजन त्याच्या त्याच्या पद्धतीने करावं मग त्याच्या स्वतःच्या चिंतनात त्यांनी त्याची चित्र काढावी किंवा त्यांनी जे काय संकल्पना करून ग्राहकोपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या बनवण्यासाठी म्हणून ती संवेदना वापरावी. तर त्या भाषेचा वापर कोण कुठे करतं हा भाग वेगळा आहे. भाषा ही पूर्णपणे निर्व्याज असते एक प्रकारे ती भाषा फक्त आपल्याला एक वाहन म्हणून असते तशी ही आपण दृश्य भाषेचे सगळे प्रवासी आहोत आणि ते मला आतापर्यंत एक समान धागा त्याच्यातला वाटला त्याच्यामुळेच मला फाईन आर्टिस्ट कळतात थोडेफार अन्यथा ते कळले नसते त्याच्यामुळेच थोडंफार मला डिझाईनही कळतं अन्यथा कळलं नसतं. तर ते न कळणे इतपत काही नाही या सगळ्यांमध्ये एक समान धागा कुठेतरी आहे तो म्हणजे आपल्या दृश्य संवेदनशीलतेचा आहे. आपण दृश्य भाषेचे प्रवासी आहोत आणि त्या मार्गाने जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला व्यावसायिकतेसाठी किंवा अर्थार्जनासाठी काही काही जसे पठडीतले मार्ग आहेत नोकऱ्या आहेत तर त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण आपल्या गोष्टी पण तयार करू शकतो. त्याच्यामधनं एक प्रकारची जे आता ते म्हणतात क्रिएटिव्ह इकॉनॉमी हा क्रिएटिव्ह इकॉनॉमी युकेमध्ये जो शब्द आला त्याच्या आधी जर्मनी तो नॉलेज इकॉनॉमी म्हणून वापरत होतं. जेव्हा MP3 वगैरे अशा सगळ्या गोष्टींचे शोध लागले तेव्हा त्याच्यावरती कॉपीराईट किंवा डिझाईन पेटंटिंग करून त्याच्यामधनं तिळतिळे पैसे जर्मनीला कायम मिळत गेले असा एक जर्मनीमध्ये पूर्वीच नॉलेज इकॉनॉमी म्हणून वापरला गेलेला शब्द आहे. आता तो आपण क्रिएटिव्ह इकॉनॉमी म्हणून वापरतो. पण क्रिएटिव्ह काय आहे नक्की? तर क्रिएटिव्हिटी पण एक भयंकर मोठा शब्द आहे जसा कला. त्याच्यामुळे हा आपण सर्रास वापरणं तितकंसं योग्य नाही. त्याच्यात आपण जाऊन आपल्या विभागासाठी म्हणून त्याची निश्चितीकरण करणं कुठेतरी गरजेचं आहे. आपली ही जी कल्पकता आहे ती दृश्याने सुरू झालेली आहे. याचा अर्थ ती दृश्यात संपेल असं नाही.
ती ती कुठे जाईल, ती ओपन एंडेड आहे. पण त्याची सुरुवात म्हणजे मग मी स्कूला फाटला ऍडमिशन घेतो, मी अप्लाइड आर्टला ऍडमिशन घेतो. अहो मला असं कधी कधी वाटतं, मी माझ्या विद्यार्थ्यांनाही म्हणतो की मी एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतली म्हणजे मी तोच व्हायला पाहिजे असं कशावरून आहे. मी तो 4 वर्षाचा कोर्स केल्यानंतर माझ्या लक्षात येतं की नाही नाही हा माझा मार्ग नाही, माझा मार्ग तो आहे. तर तो मार्ग असा नाही तर तसा मिळणं हे त्या शिक्षणाचं ध्येय आहे. मी उपयोजित कलेचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम केल्यानंतर माझ्या लक्षात येतं की मी जे काही चित्र काढतो किंवा काढत होतो ते जरा जास्त योग्य होतं, मला हे काही तितकंसं योग्य नाही वाटत आहे. असं जर वाटलं तर ते सुद्धा रिअलायझेशन किंवा तो जो काही आपल्याला झालेला जो छोटासा साक्षात्कार आहे हा त्या शिक्षणामधूनच आलेला आहे, मला त्याच्यामधूनच कळतं. म्हणजे आपल्याला दरवेळेला हे केलं की हे मिळेल अशी गणितं आपण जे आपल्या आयुष्याबद्दल बांधतो ती थोडीशी कमी करून हे मी करून पाहतोय. आणि मग मला आता हा करून पाहणे हा जो भाग आहे हा सुद्धा दृश्यकला असो, मूलभूत दृश्यकला असो किंवा उपयोजित दृश्यकला असो या दोन्हीमध्ये हे साम्यस्थळ आहे. मी शिक्षकांसाठी बोलतोय, तसंच पालकांसाठी सुद्धा बोलतोय, तसंच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बोलतोय की आपण सगळे कल्पक आहोत आणि आपल्याला आता जे ऍडमिशन मिळाले किंवा XYZ कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले याचा अर्थ आपण कल्पक आहोत नाही. आपण कल्पकतेच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आपण त्याच्यामध्ये दृश्य कल्पकता हा एक कल्पकता या भव्य मोठ्या गोष्टीची जाण येण्यासाठी म्हणून धरलेला एक चिमटीतला विषय आहे आणि त्याला धरून आपण कल्पकतेचे आडाखे बांधत आहोत आणि दृश्याच्या भाषेमधून ते आडाखे आपण बांधतो, त्याच्यामधून आपण काहीतरी नवीन निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो हे निश्चित. मी असं प्रत्येकाला सांगेन की आपले अनुभव आपल्याला येणारे उफराटे चांगले वाईट हे जर आपण लिहिण्याची जर एक सवय ठेवली तर आपल्याला या गोष्टी स्पष्ट होत जातात. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते ऍडमिशनच्या वेळी की मला अप्लाइड आर्ट करायचंय का मला फाईन आर्ट करायचंय का मला डिझाईन मध्ये जायचंय, तेव्हा बऱ्याच वेळा मुलांसाठी पुढे जाऊन नोकरी कुठे मिळेल, पैसे कुठे मिळतील हे निर्णायक ठरतात की डिझाईन कॉलेजला गेलं तर मला कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकरी लागण्याची शक्यता जास्त आहे, फाईन आर्टकडे येणारी लोक ही मनस्वी असतात, अशा पद्धतीचे ढोबळ संकल्पना मुलांमध्ये आणि पालकांमध्ये असतात. पण मुलं जेव्हा ऍडमिशन घेतात आणि ते शिकायला लागतात क्राफ्ट, त्या बऱ्यापैकी मुलांना एंट्रन्स मधून जेव्हा ती पास होतात तेव्हा क्राफ्ट्समनशिपचे थोडेफार त्यांच्याकडे कल आहेच हे लक्षात घेऊनच त्यांना ऍडमिशन मिळते. त्याच्यामुळे बहुतेक वेळा इन्स्टिट्यूटमध्ये हा चांगलं हाताने काम करू शकणारी मुलं येतात. आणि मग या मुलांना आपण काय देतो, तर या मुलांना आपण मला वाटतं की आपण त्यांची इंटरेस्ट वाढवत जातो, खुलवत जातो, त्यांना वेगवेगळे विषय शिकवतो, एकाच विषयातले वेगवेगळ्या पद्धतीच्या मांडणी शिकवायला लागतो आणि त्याच्यावरून मग पुढे जाऊन मुलं आपला कल कुठे आहे जास्त चांगला ओळखू शकतात. तर बहुतेक वेळा सगळ्यांचा अनुभव असेल की मुलं जेव्हा फायनल इयरला पोहोचतात तेव्हा त्यांना कुठेतरी लक्षात यायला लागतं की आपल्याला नक्की काय आवडत आहे. आणि फाईन आर्टमध्ये मी आहे त्याच्यामुळे जसं सुरुवातीलाच बोललं गेलं की 30 मुलांपैकी प्रत्येक जण हा प्रदर्शन भरवेल आणि फुल टाइम आर्टिस्ट म्हणून काम करेल असं नाही. आणि आजच्या जगात तर खूपच जास्त पॅरामीटर्स तयार झालेले आहेत की डिजिटल मीडिया आल्यापासून मोबाईल स्क्रीन ऍप बनवणं, गेमिंग मध्ये जाणं, त्याचबरोबर काही मुलं फिल्म मध्ये जातात, काही लोक नाटकामध्ये जातात, कितीतरी फाईन आर्ट अप्लाइड आर्ट डिझायनर्स हे मर्ज होतात. मी NIDलाही काही क्लासेस घेते तर तिथे मला असा अनुभव आहे की डिझाईन लालेल्या काही मुलांना थर्ड इयरला आल्या जाणवायला लागतात की डिझाईन म्हणजे मला दुसऱ्यासाठी काम करायचं नाहीये तर मला स्वतःसाठी काम करायचं आहे, मी पेंटिंगला जायला पाहिजे होतं, त्याला नंतर कल लक्षात यायला लागतो. तर आपण जसं जसं त्यांना हे शिकवतो तसं त्यांना शिकवतो म्हणण्यापेक्षा त्यांना जसं अनुभव यायला लागतात, ते फिल्म क्लब असतात कॉलेजमध्ये, कॉलेजमध्ये लायब्ररी असते, कॉलेजमध्ये बरेच कार्यक्रम होतात, त्याच्यामधून त्यांना नवीन नवीन गोष्टी सापडतात आणि कदाचित ऍडमिशन घ्यायच्या आधी त्यांना माहिती नसतील असे फील्ड आणि संधी त्यांना दिसतात. तर महाविद्यालय चं शिक्षण म्हणजे फक्त वर्गात होतं आणि वर्गात शिकवलं जातं एवढं मर्यादित राहत नाही आणि ह्या सगळ्यामधून कुठेतरी नवीन फील्डही निर्माण होण्याची शक्यता असू शकते. तर मला असं वाटतं की या बदलत्या काळामध्ये महत्वपूर्ण शिक्षणातही बदल होणं गरजेचं आहे. कारण असंही असू शकतं की या 30 जे काही वर्गात मुलं आहेत त्यांच्यापैकी काही जण पुढे जाऊन शाळेमध्ये शिक्षक होतील किंवा काही जण नुसते रसिक म्हणून राहतील आणि एक सृजनात्मक रसिक सुद्धा तयार करणं कुठेतरी या फील्डचा एक मोठा भाग आहे असं मला वाटतं. कारण एक चांगला दृश्य कलाकार हा उत्तम चित्रपटाचा भोगताही असतो, नाटकही त्याला उत्तम बघायला आवडतं. तर आपण एक रसिकात्मक वातावरण तयार करत असतो कुठेतरी जेव्हा महाविद्यालयामध्ये शिक्षण देतो. तर या बदलत्या काळामध्ये मला असं वाटतं की थिअरी किंवा आपण हिस्ट्री आणि फिलॉसॉफी हे जे विषय शिकवतो
तर त्या विषयांकडे विषयांचं महत्वही वाढत चाललेलं आहे आणि कुठेतरी प्रॅक्टिकल बरोबरच ह्या सगळ्या थिओरॅटिकल विषयांमुळे हे सगळे फील्ड मर्ज होतात असं मला लक्षात आलंय. कारण सगळ्यांना एकच थिअरी शिकवली जाते, एकच हिस्ट्री असते, हिस्ट्री शेवटी बदलत नाही आणि त्या तेच असं जेवढा आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकतो हळूहळू तसं या मुलांच्या आपण त्याला विजन त्यांची आपण जास्त मोठी करू शकू भविष्यामध्ये. आणि मला वाटतं की आताच्या शिक्षणाचं विजन मोठं करणं हा एम जास्त असावा, जेणेकरून आपण फक्त अर्थार्जनासाठी शिक्षण घेणं किंवा मला हे आवडतंय म्हणून मी केलंय किंवा याच्यातून मला काय मिळणार आहे अशा प्रश्नांव्यतिरिक्तही प्रश्न मुलांना हळूहळू पडायला लागतील. आणखीन ह्याच्यामधून कुठेतरी आपल्याला काहीतरी जास्त चांगले फील्ड्स डेव्हलप करता येतील. सो आय थिंक दिस वुड बी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि मला वाटतं की कोविड सिच्युएशन ही फारशी आपल्याला ऍप्लिकेबल आहे असं वाटत नाही, कारण कोविड होता त्याच्या आधी किंवा नंतर मला वाटत नाही की हे फील्ड चूज करण्यामध्ये काही फरक पडेल. कारण हा ट्रेंड बदलतो तसं फाईन आर्ट मध्ये ऍडमिशन लोक घेतात किंवा अप्लाइड मध्ये किंवा डिझाईन मध्ये घेतात असं बहुतेक करून नाहीये. आवड असल्याशिवाय शक्यतो लोक या फील्ड मध्ये येत नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे जे निकष लावले जात आहेत हे काही फारसे इथे बदलतील असं मला वाटत नाही. मला अभ्यासक्रम आणि ह्याच्याबद्दल जास्त मांडायचं असं वाटतं, कारण ऍडमिशन कशी घ्यावी किंवा हे कसं निवडावं हे मला वाटतं की खूपच वैयक्तिक मत असतं की मला हे कसं निवडायचंय, मला हे नक्की काय करायचंय. पण कुठेतरी मला प्रॅक्टिकल मधून थिअरी मध्ये मी आलेले आहे, कुठेतरी मला असं जाणवलंय की हे जे विभाजन आपण केलेलं आहे अप्लाइड डिझाईन फाईन आर्ट हे खूपच तंत्रच्या दृष्टीने केलेलं आहे, क्राफ्ट्समॅनशिपच्या दृष्टीने. म्हणजे डिजिटली काम करतो तो अप्लाइड मध्ये आहे, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जातो तो अप्लाइड मध्ये आहे, स्वतःसाठी पेंटिंग करतो तो फाईन मध्ये आहे, डिझायनर म्हणजे तो लोकांसाठी प्रॉडक्ट बनवतो तो आहे. पण या सगळ्या फील्ड्सचा जो थिअरॉटिकल बेस आहे तो काही फार वेगळा नसतो. तर या थिअरी जर कंबाईन करता आल्या आपल्याला आणखीन त्या जर खूप चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवता आल्या तर मला वाटतं ते जास्त सक्षम होऊ शकतात निर्णय घ्यायला की भविष्यात त्यांना काय करायचंय. कारण हे क्राफ्ट्स आहेत शेवटी आणि ते यू कॅन जस्ट अंगीकारू शकतात कुठेतरी ते. पण आपण जेव्हा हे काही विषय आहेत सौंदर्यशास्त्रासारखे, म्हणजे जसं संतोष सरे म्हणत होते की सौंदर्य बुद्धी कुठून निर्माण होते तर सौंदर्य बुद्धी आणि जाणीवा या चर्चांमधून निर्माण होत असतात. आणि या चर्चा कुठून तयार होतात तर जेव्हा आपण कुठेतरी पुस्तकांचं वाचन करतो, चित्रपट बघितले जातात, त्याच्याबद्दल क्रिटिसिझम केलं जातं. तर क्रिटिसिझम हे मला वाटतं की खूप भारतामध्ये लॅक करतं. क्रिटिसिझम म्हणजे टीका करणं नाही तर रसग्रहण करणं असा जास्त योग्य शब्द आहे मराठीमध्ये. समीक्षा सुद्धा फार योग्य शब्द नाहीये. तर रसग्रहण करणं कुठेतरी कमी पडतं आणि रसग्रहण करता येत नसल्यामुळे आपल्याकडे फील्ड सेपरेट झाले. म्हणजे डिझायनर आर्टिस्ट आणि अप्लाइड आर्ट हे खरं तर हे कुठले फील्ड सेपरेट नाही आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये डिझाईन नाही असं आपण म्हणू शकत नाही, डिझाईनमध्ये इंजिनिअरिंग नाही असंही आपण म्हणू शकत नाही. फाईन आर्टच्या विद्यार्थ्याला फिजिक्स लागत नाही हे पण बरोबर नाहीये. रंगाचं ज्ञान जे आहे ते केमिस्ट्री आणि फिजिक्सवर आधारित आहे. तर आपण हे इतकं सेपरेट करून टाकलेलं आहे की ते रसग्रहण मला वाटतं जर मुलांपर्यंत पोहोचवता आलं तर आपण खूप चांगल्या विद्यार्थ्यांना निर्माण करू शकणार आहोत. कला शाळेमध्ये जाणं म्हणजे चित्र चांगलं काढता येणं इतका मर्यादित अर्थ त्याच्यामध्ये नवीन पालकांनी किंवा आपण घेता कामा नाहीये. तर दृश्य काढण्याची कौशल्य त्याच्यामध्ये येतात, त्याप्रमाणे त्याला समज वाढणं हाही एक त्याचा भाग आहे की समज वाढत गेलेली आहे त्याची. किंवा चित्र काढण्याबरोबर चित्र पाहण्याची पण एक समज लागते, तर ती ह्याच्यामध्ये येते की नाही असाही एक मुद्दा वाटतो आहे त्याच्यामध्ये. चित्र पाहण्याची जी सवय आहे ती फक्त कला शाखेमध्ये किंवा कला शाळेमध्ये वाढणार नाहीये, तर त्याच्यासाठी गॅलरीनं व्हिजिट किंवा मगाशी ज्या इंटरनेट आणि इतर माध्यमांचं बोललं गेलं किंवा पुस्तकांसारखं कलाशाळेमधल्या लायब्ररी अतिशय चांगल्या असतात बहुतेक कलाशाळांमध्ये, तर त्याचा सगळ्याचा चांगल्या पद्धतीने वापर जर त्या विद्यार्थ्याला करता आला नव्याने येणाऱ्याला तर चित्र पाहण्याची सराव लागेल. आणि पाहण्याचा एकदा सराव लागला जसं संगीतामध्ये अनेकदा म्हणतात की गाणं ऐकायला पाहिजे, तर गाणं गाणाऱ्यांनी गाणं अनेक प्रकारचं ऐकणं हे जसं महत्वाचं आहे तसं चित्र काढणं म्हणजे जसं संतोषने सांगितलं तसं अप्लाइड किंवा डिझाईन किंवा
दृश्य निर्माण करणं किंवा इमेज मेकिंग म्हणू आपण त्याला, अशा स्वरूपाचं जे आहे त्याच्यासाठी इमेज पाहणं, चित्र पाहणं, दृश्य पाहणं याचा सराव फार महत्वाचा असावा. आणि एकदा पाहायला लागलं की ते जरा किचकट वाटेल किंवा शब्दच्छळ वाटेल, पण चित्र वाचणं आणि मग चित्र लिहिणं अशा तीन चार स्टेप जरा कला महाविद्यालयामध्ये असतात असं थोडंसं नवीन पालकांनी लक्षात घ्यायला घेतलं तर हे सगळी प्रक्रिया आणखीन मजेशीर होऊ शकेल त्यांच्यासाठी. कलाशाळांमध्ये फक्त कौशल्य वाढवलं जातं वगैरे अशा प्रकारचा समज असेल तर दोन्ही पद्धतीने म्हणजे समज वाढवण्याचेही प्रयत्न होतात. आता हे काही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या बाबतीत जर अखंड विचार केला तर काही एजन्सीज असतात, म्हणजे आता जसं निखिलचं फांदी आहे किंवा आणि काही आर्ट गॅलरीज असतात किंवा काही आर्ट ऑर्गनायझेशन्स असतात, एनजीओज असतात, हे वेगवेगळ्या माध्यमातून ही समज वाढवण्याचे प्रयत्न करत असतात किंवा आर्ट मॅगझिन्स असतात, पुस्तक पब्लिश करणारे लोक असतात. तर ही जी समज वाढवण्यासाठी साठी काय काय करायला पाहिजे याच्यावर पण जरी विचार पाठभाव होत असला तरी तो विद्यार्थ्यापर्यंत येतोय की नाही ह्याचा एक विचार याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि काही करून देण्याच्या शक्यता असतात, म्हणजे इंटर डिसिप्लिनरी स्टडी, मगाशी कोणीतरी बोलताना डिझाईन स्कूल, अप्लाईड आर्ट किंवा जसं स्कूल ऑफ आर्ट, फाईन आर्ट कॉलेज, ह्या अशा पद्धतीने आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही डिसिप्लिनच्या गरजा म्हणून काही फरक येतात. की जसं वेगवेगळं माध्यम हाताळण्यासाठी डिझाईन कॉलेजमध्ये जास्त प्रवृत्त केलं जातं मुलांना, की जे ज्याच्या मर्यादा फाईन आर्टमध्ये कमी दाखवल्या जातात त्यादर अप्लाईड आर्टमध्ये पण बऱ्यापैकी माध्यमं वापरणं किंवा एका डिसिप्लिन मधून मला दुसऱ्या डिसिप्लिन मध्ये सहज जाण्याची जी मोकळेपणा तांत्रिकदृष्ट्या मला उपलब्ध पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो उपलब्ध पाहिजे, आणि तिथे जाऊन मी विद्यार्थी म्हणून ते करून बघितलं, मग दुसऱ्या डिसिप्लिन मध्ये काही करून बघितलं आणि पहिल्या वर्षात दोन वर्षात मला अंदाज आला आणि मी काहीतरी एक निर्णय घेतला, अशी जर आपण काही व्यवस्था करू शकलो तर ती विद्यार्थ्यांच्यासाठी जास्त सोयीची असेल. कारण जसं नितीन आणि संतोष या दोघांनी सांगितलं की सुरुवातीला ते लक्षात यायला खूप काळ जातो की आपली जसं किंवा स्नेहलनी पण एका विद्यार्थ्याचं किंवा काही विद्यार्थ्यांचं अनुभव शेअर केले की त्यांना एका विशिष्ट वेळेला वाटतं की माझा कल फाईन आर्टकडे, तर ह्याच्यासाठी एक पहिली दोन वर्ष ही सर्व प्रकारे हँडल करणं, म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये हे स्ट्रक्चर मला जास्त चांगलं वाटतं की तिथे दोन वर्षाच्या मास्टरच्या कोर्समध्ये पहिले 6 महिने तो विद्यार्थी कॅमेरा हाताळतो, तो विद्यार्थी डायरेक्शनचे काही गुण घेतो, तो काहीतरी आर्ट डायरेक्शनमध्ये शिकतो, तो थोडंसं स्क्रिप्ट रायटिंगमध्ये शिकतो, तो थोडंसं टेक्निकल भाग काही शिकतो, तो ऍक्टिंगमधला काही भाग शिकतो आणि मग त्याच्या स्पेशलायझेशनकडे जातो जरी त्याने स्पेशलायझेशन निवडलेलं असलं तरी. तर अशा पद्धतीने जर आपण याकडे पाहिलं तर जास्त ते फ्रुटफुल होईल असं एकदा वाटतं. संवेदनाशीलतेचा एक मुद्दा मांडला होता आणि त्याच्यामध्ये इतर ज्ञानशाखेंचा आपल्याशी संबंध किंवा इतर कलाशाखेंचा आपल्याशी संबंध किंवा आत्ताच संतोषनी स्मेल बद्दल बोलला किंवा ऐकण्याबद्दल, तर ही सेन्सिटिव्हिटी किंवा इतर इंद्रियांबद्दलची जागरूकता दृश्याबरोबर आपल्याला येते की नाही हाही एक प्रश्न असतो. म्हणजे कलाशाखेतल्या विद्यार्थ्याला तो दृश्याशी संबंधितच सगळं असतो असं समज आता नाही राहिलेला, परंतु तो खूप काळजीपूर्वक कला शिक्षणामधनं जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा ते कॅडबरी सारखी गोष्ट तुम्ही छान पद्धतीने दाखवता जाहिरातीत तेव्हा ती कुछ मीठा हो जाए, म्हणजे तुमची अख्खी ट्रेडिशन चेंज करू शकता तुम्ही. त्या मीठा हो जाए मध्ये तुम्ही एक पारंपरिक मिठाईला एक चॅलेंज केलेलं असतं दृश्यामधनं किंवा त्या शब्दांमधनं. तर हे जसं एक भान सरावानी येऊ शकतं एखाद्या विद्यार्थ्याला तर ते खूप काळजीपूर्वक किंवा जाणीवपूर्वक आपण जर कला महाविद्यालयांमध्ये देऊ शकलो की इतर इंद्रियांचा संबंध किंवा असं म्हटलं जातं की काही लोक गोळ्याची जी ब्लॅक पेंटिंग आहे जी डार्क आहे तू ती आपण काही लोक पाहू शकत नाही जितकी त्याच्यामध्ये न्यूस्त्र आहे. त्याच्यामध्ये लोकांना काहीतरी आवाजाचे पण भास होतात किंवा किंकाळीसारखं प्रसिद्ध चित्र ज्याच्यामध्ये एक ध्वनीचा काहीतरी संदर्भ तिथे आहे. तर अशी सेन्सिटिव्हिटी इतर ज्ञानेंद्रियांची वाढवण्यासाठी काहीतरी म्हणजे कला इतिहास सौंदर्यशास्त्र हे जे थिओरॅटिकल सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबरोबर काही ऍड करता येईल का किंवा त्याचा मांडण्याची पद्धत कला महाविद्यालयात बदलता येईल का असा एक प्रश्न समोर येतो. आणि या दृष्टीने इतर कलाशाखांमध्ये काय चालू आहे किंवा इतर ज्ञानशाखांमध्ये काय चालू आहे, म्हणजे स्नेहलनी उदाहरण देताना सांगितलं की रंगसिद्धांताचा संबंध प्रत्यक्ष आहे पण अप्रत्यक्ष असलेले अनेक संबंध ज्ञानशाखांचे इतर ज्ञानशाखांचे आपल्याशी असतात आणि अनेक कला निर्मितीच्या प्रक्रियांमध्ये ते इतर ज्ञानशाखांचे जे संबंध आहे
ते अविभाज्य भाग होऊन राहतात आणि त्याच्यापासून इन्स्पिरेशन असणं असाच मुद्दा असतो असं नाही, पण त्यातली समज वाढवणं, त्याच्याबद्दलची उत्सुकता निर्माण करणं असं शक्य नाहीये की चार वर्षात हे सगळं देणं, पण त्याच्याबद्दलची एक उत्सुकता निर्माण केली तर कदाचित एक इंटरडिसिप्लिनरी स्टडीज हा जो मोठा मुद्दा आता पुढे येतो आहे, किंवा संतोषने सांगितलं की तेच शिकलं म्हणजे तेच व्हायला पाहिजे असं नाही, अनेक डॉक्टर आपल्या मधले हे चांगले नट झालेले आहेत, असे असे अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला सातत्याने दिसत असतात, पण ते काही सजग शिक्षक हे विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक दाखवून देतात, पण सगळ्यांना ते मिळतं असं होत नाही. दुसरं एक महाराष्ट्राच्या कला शिक्षणामध्ये मला सातत्याने जाणवत राहिलेली एक मुद्दा आहे की महाराष्ट्र बाहेरच्या अनेक आर्ट स्कूल्समध्ये 24 तास स्टुडिओ आम्हाला उघडे असतात विद्यार्थी म्हणून, पण तसं महाराष्ट्रामध्ये होत नाही आणि त्याची काही कारणं असतील किंवा त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लिमिटेशन असतील, पण अशा प्रकारे पण आपण काही यानिमित्ताने जेव्हा विचार करतोय, एकत्र येतोय, बोलतोय, तेव्हा हाही मुद्दा मला एक उपलब्धीच आहे की तुम्ही एखाद्या प्रोफेशनमध्ये असणं तेव्हा तुम्ही 24 तास त्याच्याशी बांधील असतात, जसं मेडिकलमध्ये होतं किंवा इतर ज्ञानशाखांमध्ये होतं, तसं जर कला शाखेमध्ये शक्यता आहे 24 तास तुम्ही त्याच्यामध्ये असण्याची, जेव्हा तुम्ही प्रोफेशनमध्ये जाता तर तुम्ही कॅलिग्राफर व्हाल, डिझायनर व्हाल, आर्टिस्ट व्हाल आणि काही व्हाल, तेव्हा तुम्ही 24 तास त्याच्यामध्ये प्रत्यक्ष फिजिकली मेंटली असता, तर ते असण्याचा सराव ह्या 24 तासाच्या उपलब्धीमधनं होईल का किंवा असू शकतो का असं एक समोर येतं. फाईन आर्टच्या एज्युकेशनमध्ये माझा अनुभव काय, माझा हेतू काय आणि मी केलेल्या जे काही कृती आहे त्याचा अनुभव काय, या तिघांची सांगड घातली जाते आहे का किंवा त्याच्यात एक नातं तयार होत आहे का, हे जर का आज विद्यार्थी पाहायला लागला तर मला असं वाटतं की फाईन आर्टचं एज्युकेशन हे एका अर्थी आपण ज्या ज्या गोष्टी म्हणतो की स्वतःला ओळखणं, स्वतःची संवेदनशीलता ओळखणं, आपण केवळ कृतीच्या अंगाने नाही तर भाषेच्या अंगाने आणि मग त्या भाषेच्या द्वारे थिओरॉटिकल अंगाने पण आपल्या शिक्षणाच्या प्रक्रियेकडे लक्ष देणं आणि मग त्यामुळे म्हणजे केवळ चित्रकलाच नाही तर मग स्कल्पचरही आहे, पॉटरी पण आहे, टेक्स्टाईल पण आहे, सिनेमा आहे, डिझाईन आहे किंवा कम्प्युटर रिलेटेड सॉफ्टवेअर्स आहेत, अशा अनेक गोष्टींचं भान आपल्याला येणं, आपल्याला हवं ते स्किल ह्यासाठी आपण मायग्रेट होणं म्हणजे एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रात सहज जाणं, अशा गोष्टी करण्याची संधी फाईन आर्टच्या क्षेत्रामध्ये मिळू शकते. तर त्याच्यामुळे जर का या क्षेत्राकडे या दृष्टिकोनातून पाहायला लागलं तर आज म्युझियमच्या स्वरूपामध्ये किंवा गॅलरीजच्या स्वरूपामध्ये, कला संस्थांच्या स्वरूपामध्ये किंवा सिनेमाच्या क्षेत्रामध्ये, नाटकाच्या क्षेत्रामध्ये अनेक अंगांनी फाईन आर्टच्या एबिलिटीचं ऍप्लिकेशन हे करता येऊ शकतं आणि तशा प्रकारचं जे शिक्षण आहे एखाद्या होऊ शकेल ते कदाचित फाईन आर्ट मध्ये असू शकेल. म्हणजे मी असं नाही म्हणते की फाईन आर्ट विरुद्ध अप्लाइड आर्ट किंवा फाईन आर्ट विरुद्ध डिझाईन, मी हा मुद्दा म्हणून मांडू इच्छितोय की जे विद्यार्थी आणि पालक हे फाईन आर्ट आणि यु नो ऍडमिशन घेण्याचा विचार करतायत त्यांच्या दृष्टिकोनातून मी हा मुद्दा मांडत होतो. कारण जसं आतापर्यंत तुम्ही चौघांनी म्हटलं की जर का आपण समजा भारतामध्ये संगीत शिकायला लागलो तर त्याचे परंपरेमुळे त्याचे निश्चिती झालेली आहे की तुमच्यात काय दर्जा आहे तुमचा हे तुम्हाला सांगण्यासाठी परीक्षा आहेत आणि त्यानुसार तो निश्चित केला जातो, त्याच्या आधारावरती तुम्ही परफॉर्मिंग एबिलिटी आहे की नाही तुमच्यात अशा गोष्टी तुम्हाला कळू शकतात. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या क्षेत्रामध्ये कमी आहेत आणि त्याच्यामुळे शाळेच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी समजत नाही की माझी एबिलिटी काय. म्हणजे संतोष सरांनी तो महत्त्वाचा मुद्दा मांडला की हे ओळखायचं कसं, तर ते शाळेच्या काळात खरं व्हायला हवं, ते तेव्हा होत नाही आणि मग आपल्याला अडचणी येतात निर्णय घेताना. तर मला असं वाटतं की यासाठी हा मुद्दा मला मांडावासा वाटतो की या क्षेत्राकडे या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो.